तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या बिझनेसवर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जातो आहे तिकीला. तर तिथं खंडोबाची यात्रा आहे, त्यानिमित्तानं 4-5 बँड राहतात तिथं. तर यावेळेस आपला रॉक बँड आणि रॉकस्टार 88 आहे की नाही काय माहिती, न्यू गाडी असेल तर ती. आणि एक कोणता बँड आहे काही माहिती नाही मला, 2 बँडचं इन्फॉर्मेशन माहिती होती. तर ठीक आहे, आपण पण निघतो आहे. तर आता आपण बादलच्या गाडी येऊन जातो स्प्लेंडर. तर स्कूटीमध्ये चार्जिंग नव्हती मित्रांनो, तरी बादलचे स्प्लेंडर आहे पहलवान. तर माझ्यासोबत मागच्या वेळेस पण दादू आलेला होता, तर तो पण आलेला आहे. तर चला आपण निघू आता, टाईम खूप झालेला आहे. तर फायनल मित्रांनो आपण आता निघालेलो आहे. तर बघू झेंडे लावलेले आपल्या गावामध्ये, पण जाऊ आता चिरताळ्याकडनं. चिरताळ्याकडनं जवळ पडतं आपल्याला जाण्यासाठी. मागच्या वर्षी पण आपण इकडनं गेलो होतो, आणि आपण बादलच्याच बाईकवरती गेलो होतो मागच्या वर्षी पण. तर बादलची स्प्लेंडर, तर मागच्या वर्षाचा पण ब्लॉग आहे मित्रांनो. मागच्या वर्षी रॉकस्टार 88, श्रीकृष्णा, स्वरगंगा बँड आणि 3-4 बँड होते मागच्या वर्षी पण. चला भेटू आपण पुढे आता परत. मित्रांनो आता आपण पेट्रोल टाकलेलं आहे, जाणीव जेवढंच पेट्रोल पंप मित्रांनो. तर लवकरच निघू आपण आता. अनवरण आल्यावरती चालतो मित्रांनो. अनवरण आल्याचा ब्रिज खाली ब्रिज नाला आहे. आता इथनं लेफ्टला थांबून जाऊ वडदा इकडनं. तडाई इथनं तिकीमध्येच निघू आपण. खूप लेट होऊन गेलं मित्रांनो, आपण रस्ता चुकल्यामुळे मागच्या वर्षी पण शॉर्टकटच्या चक्करमध्ये लॉंग कट होऊन गेला होता. परत आपण आता चाळीसगावच्या इकडनं आपलं आपण रेल्वे पटरी क्रॉस करू. तर मागच्या वेळेस मागच्या गावामध्ये एक काका भेटले होते आम्हाला, तर त्यांनी आम्हाला रोड दाखवलेला होता. तर फायनल मित्रांनो थंडी खूप इकडे. तर टाईम नाही कारण की आपण लेट झालं, पण मागच्या वर्षी तरी लवकर पोहोचून गेलो होतो. मागच्या वर्षी परत लेट होऊन गेलो, पण अंधार पडण्यासारखं झालेलं आहे. तर गाडी चालवण्याचं पण तिथं होते वाटतं मित्रांनो. साई बँड दिसतोय, तर जाऊ आपण बघू कुठली कुठली बँड आली. तर मागच्या वेळेस तर रॉकस्टार बँड होता.
तमाशा पण येतो मागच्या वर तमाशाने दाखवलं होतं मी तुम्हाला. मित्रांनो आपण आता खंडोबा मंदिराकडे जाऊ, खंडोबांचं दर्शन घेऊ आपण आता. तर अशी यात्रा आहे मित्रांनो या गावाची. मागच्या वर्षी ब्लॉग मध्ये आपण शूट नाही केला होता. मित्रांनो आणि आपण आता खंडोबांचं दर्शन घेण्यासाठी जाऊ. जर मागच्या वर्षी इतकी खतरनाक गर्दी होती तर त्यामुळे आपल्याला काय जायला भेटलं नव्हतं दर्शनासाठी. तर आपण प्रसाद घेऊनच आपण खाली पहिल्या पायथरीचं पाय पडून आपण निघून आलो होतो. तर आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ. गर्दी खूपच दिसते तरी पण इथं बघतोय मी. तर मित्रांनो प्रसाद वाटप चालू आहे. तर या वर्षी काय एवढी गर्दी नाही तरी. तर मागच्या वर्षी खूप गर्दी होती. तर आपण दर्शनासाठी जाऊ वरती. तर आपण पहिले भूक लागून गेलेली आहे. तर आपण प्रसाद खाऊ. तर प्रसाद घेतलेला आहे आपण. तर दरवर्षी प्रसाद वाटप असतो मित्रांनो इथं. आपण आता प्रसाद खाऊ. तर फायनल मित्रांनो आपण आता प्रसाद काम झालेलं आहे अगोदर. तर आता आपण दर्शनासाठी जातोय. पूर्ण भंडारा बनलेला आहे तिथं बँडच्या मध्ये आपण उभे होतो. तर मागच्या साईडला चालू चालतोय. मित्रांनो वरती खूप गर्दी आहे आणि बघू शकता दर्शनासाठी किती लोक थांबलेले. बँड वाजत आहे. तर अजून एक बँड आहे, तिसरा बँड कुठला आहे का म्हणजे आपण खाली गेले आणि बघू.